कोणी कुठले का हे जे आपण आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा होती. देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती. आम्ही कोण चर्चेला नव्हतो. आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो. पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती. कोण किती मताने आला, कोण काय झालं, कशा प्रकारे काय मदत झाली, याच्यावरती आमची चर्चा होती. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होती. आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती. तुमची भेट झाली जवळ आलेला आहे. साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली. परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली. तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघून मंत्री आहे त्यांचा शपथविधी पहिल्याच शपथविधी त्यांचाही शपथविधी घ्यावा. दोन टप्प्यामध्ये तो साहेबांना आमच्यातर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य. गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळत आहे. कसं पाहता याकडे बघा. मागायला काय हरकत आहे का. काय बसून ठरवतील ते आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही, करणार नाही. कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना शिरसावत असेल. समज जनतेमध्ये झालेला आहे की नेमकी ही रस्सीखेच का सुरू आहे एवढा वेळ. शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबांना जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत साहेब ठरवतील ते आम्ही जे काय 60 आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे. तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय, अजून कोणाची नावं डिक्लेअर नाही, खात्याचा काय प्रश्न नाही, तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय. मोठं पण दाखवत नाहीत असं पण चर्चा आहे. भाजप मोठं पण दाखवत नाही, गृहमंत्री पण नाही. ते आता साहेब आणि ते दोघं बसलेले होते. नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजींना फोन करा आणि त्यांना ते विचारा. मग ते काय असेल ते खरं वस्तू सांगतील. पण तुमच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा एवढा उशीर जर आता शपथविधीला होत असेल तर सगळ्या जे आपले संभाव्य मंत्री आहे उद्या होणार मंत्रिमंडळातले त्यांचा एकत्र शपथविधी होण्यास काय हरकत आहे. सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांनाच वाटतंय, तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय. त्याबद्दल काय कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांची ते ठरवतील. ते प्रत्येक जण आपापल्या पक्षामध्ये मान्य करत. बरेच आमदार काय होणार अशी पण एक झालेली आमदारांची काय म्हणाल. ते आता तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय. विचार तर प्रत्येकाची आहे, प्रत्येकाला वाटतंय. आता 60 च्या 60 आमदार आहोत, सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं. परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाही आहे. आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसतील बसवता येतील तेवढे साहेब बसवतील. ज्यांचं चरित्र चांगलं आहे त्यांना मंत्री पदाची वर्णी लागणार आहे. ज्यांनी लोकसभेत काम केलंय आमदारांचं दडपण आहे काय अशा प्रकारचं. साहेब एक सांगा, तुम्ही म्हणाला लिमिट आहे तर नेमकं कितीच लिमिट आहे काय. साहेबांकडे सोपवलेलं साहेब सांगतील. दडपण आहे का केंद्रीय नाही. दडपण असण्याचं कारण काय. आपण खुलून सगळ्यांनी काम केलंय. एवढी मोठी सत्ता आणलेली आहे सगळ्यांनी मिळून. त्यामुळे दडपण येण्याचं काय कारण नाही. चरित्र भ्रष्टाचार रहित नेता. मग अधिकाऱ्यांवरती तर मोठे आरोप आहेत. त्या खोलामध्ये आम्ही नाही शिरत. लक्षात आलं का काय. आपलं आपण बोलून चाललेलं बरं असतं. दुसरीकडे काय न बोलण्यापेक्षा आपण आपलं काम जे साहेबांनी चोख बजावलेलं आहे चांगलं केलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं की काम करण्याची पद्धत आणि लोकांना भेटण्याची, लोकांना सामोरं जाण्याची, लोकांना मदत करण्याची ह्या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्यात तर संपूर्ण जनताच सांगते की मुख्यमंत्री कसे होते काय होते. हे काय कोणी वेगळं तुम्ही आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. गिरीश महाजन मागील 2 दिवसांपासून बंद दाराआड चर्चा होती आहे गिरीश महाजनांची. काय नेमकं यातनं आपण बोध घ्यायला पाहिजे. मी गिरीश महाजनांना विचारतो की नक्की तुमची काय चर्चा झाली आणि मग तुम्हाला सांगतो. बरं, उपमुख्यमंत्री पद घेणार आहेत का. दावा आहे का. काळजीभाऊ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद घेणार का. आणि गृह खातं आम्ही त्याच्यावरती कमेंट करणार नाही. त्याचं कारण
साहेबांनी ज्या वेळेला तुमची पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर तर आम्ही कमेंट्स करणार नाही. गृह खात्यावरचा नाही, तो साहेबांनी मागितलेला आहे आणि त्याच्यावरती आता स्वतः देवेंद्रजी आणि ते बसले होते. साहेबांना आम्ही उद्या विचारू की बा नेमकं काय आहे कसं काय ते, आणि मग तुम्हाला कळवू. आता आम्ही त्याच्यावरती काय बोलू शकतो. खात्याचं 1/2 होणार काय, म्हणजे एक खातं पण दोन मंत्री, म्हणजे अर्ध इथे अर्ध तिथे, जसं पीडब्ल्यूडी राज्यमंत्री मधला मार्ग मिळेल का मंत्री. आम्ही आत्ताच काय तुम्हाला सांगत नाहीये, जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं आपलं गरजेचं आहे. ज्या लोकांनी ह्या सरकारवरती महायुतीवरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही आहे. अशा प्रकारे ह्या तिन्ही मंडळींनी जे काही काम केलेलं आहे त्याबरोबर आम्ही सोबत आहोत, आणि ते जे काय तिघ जण आपापल्या पक्षाचं ठरवतील ते आम्हाला मान्य. शेवटी दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे, काय वाटतं तोडगा निघेल, कारण उपमुख्यमंत्री स्वतः बैठकीला आलेले. तोडगा निघण्यासाठी कारण शिंदे साहेबांकडे जो बसतो त्या तोडगाच निघतो, ते कधी अडथळा करत नाही, अडचण करत नाही. तास राहिलेले आहेत, जनता सगळं पाहते आहे, नेमकं गोडं अडलंय कुठे हा देखील जनतेला प्रश्न. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पिक्चर स्पष्ट होईल. उद्या संध्याकाळपर्यंत हा पिक्चर स्पष्ट होईल महाराष्ट्राचा, आणि जी तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे, शिगेला पोहोचलेली आहे, ते उद्या तुम्हाला आम्ही खुलासा करू. रायगडला मंत्रिपदाची तुम्ही पालकमंत्री होणार आहे, बॅनर देखील लागलेले आहेत. जे लोकांच्या मनात आहे ते त्यांनी केलेलं आहे, आता आमच्या साहेबांच्या मनात येतील ते करतील ते आम्ही स्वीकार. तुमचा कोट पण बघायचं सगळ्यांना, तुमचा आता कोटावरती नको बोलू, कारण कोटावरनं तुम्ही वेगवेगळे त्याच्यावर कमेंट्स करताय, पण तुम्हाला आम्ही साधं सरळ उत्तर देत असतो नेहमी, आणि तुम्हाला सामोरं पण जातो. आम्ही आढेवडे कधी घेत नाही, घेणार.